नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी ॲनालिसिस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती या संदर्भात जी व्हिडिओची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यातला हा पुढचा एक व्हिडिओ आपण टाकतो आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा. त्यामध्ये आपण लोह आणि कायनाईट या हे जे खनिज आहेत त्या संदर्भात महाराष्ट्र आणि भारताची थोडीशी माहिती घेणार आहोत. तर आमच्या आगामी सगळे व्हिडिओ बघण्यासाठी आणि याहीपूर्वी जे आपण अपलोड केलेले व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओजच्या लिंक्स आणि स्पर्धा परीक्षा एम पी एस सी तसेच सरळ सेवा संदर्भात जे काही अपडेट्स आहेत एक्झामबद्दलच्या त्या सगळ्या अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे एम पी एस सी ॲनालिसिस ऑफिशियल. ठीक आहे, आता आपण सुरू करूयात आपल्या लेक्चरला. तर महत्त्वाचं खनिज जे आहे लोह खनिज जे आज आपण अभ्यासणार आहोत हे जे पृथ्वीचं आपलं भूकवच आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडणारा एक धातुमय खनिज आहे. खनिजांचे दोन प्रकार असतात, एक धातू खनिजे आणि अधातू खनिजे. तर त्यातलं लोह जे आहे ते महत्त्वाचं धातू खनिज आहे. आणि आपण जर थोडासा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की ज्या ज्या देशांमध्ये लोह खनिजाचे विपुल साठे आहेत ते देश डेव्हलप्ड चांगल्या पद्धतीने विकसित किंवा आपण म्हणतो डेव्हलप झालेले आहे, त्यांचा औद्योगिक विकास चांगला झालेला आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया, ब्राझील, पुन्हा रशिया, USA, चायना आणि भारत हे प्रमुख लोहखनिजाचे साठे असलेले देश आहेत. भारतासंदर्भात जर आपण बघितलं तर भारत हा महत्त्वाचा एक लोहखनिज उत्पादक देश आहे आणि जगातमध्ये जेवढं काही लोहखनिजाचं उत्पादन होतं त्याच्या 8.5% उत्पादन एकट्या भारतामध्ये होतं. आणि जितके काही साठे आहेत जगामध्ये लोहखनिजाचे त्यातील जवळपास 13.5% जे साठे आहेत ते भारतामध्ये आहेत. भारतात लोहखनिजाचे साठे जे आहे मुख्यत्वाने जे द्वीपकल्पाच्या धारवाड आणि कडप्पा श्रेणीमध्ये आढळतात आणि त्याचे आपण मुख्य चार पट्टे जे केलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत. आता हे जे लोहखनिजाचे साठे द्वीपकल्पाच्या धारवाड आणि कडप्पा म्हणजे आपलं जे छोटा नागपूरचा पठार आहे, छत्तीसगड, झारखंडचा जो पट्टा आहे मधला, तर त्या पट्ट्यामध्ये महत्त्वाचे साठे आपल्या आढळून येतात. बघा, जर महत्त्वाचं जे आपण चार पट्टे केले त्यातला ओडिशा आणि झारखंड पट्टा एक आहे, दुसरा जो पट्टा आहे तो दुर्ग बस्तर चंद्रपूर पट्टा, तो जो पट्टा आहे तो छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या एरियामध्ये येतो. तिसरा जो महत्त्वाचा पट्टा आहे तो बेल्लारी चित्रदुर्ग चिकमंगलूर आणि तुमकूर पट्टा जो की कर्नाटकमध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जो आहे महत्त्वाचा तो आहे महाराष्ट्र आणि गोव्याचा पट्टा, जिथं आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्गमधलं आपलं रेडी जे बंदर आहे ते स्थित आहे आणि त्या रेडी बंदर आहे ते लोह खनिज निर्यातीसाठी फार प्रसिद्ध आहे. आयोगाने याच्यावर प्रश्न पण पाठीमागे एकदा दोनदा प्रश्न येऊन गेलेला आहे. आपण त्या बंदरामधून मुख्यत्वे जापानला आपण लोहखनिज निर्यात करतो आणि भारताची जी महत्त्वाची लोहखनिजाची एक्सपोर्ट आहे ती जापान आणि दक्षिण कोरियाला होते. पुढं जर बघितलं आपण भारतामध्ये लोहखनिजाचे अंदाजे 1346 कोटी टनाचा साठा आहे, त्यापैकी 20% जो साठा आहे म्हणजे हा जो 1346 कोटी टनाचा भारतातला साठा आहे त्यापैकी 20% हा जो साठा आहे लोहखनिजाचा तो महाराष्ट्रामध्ये सापडतो. आणि महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्लीचा जो एरिया आहे त्यामध्ये सूरजगड येथे सर्वाधिक लोहखनिजाचे साठे आपल्याला आढळून येतात. आता लोहखनिजासंदर्भात जे त्याचे चार प्रकार पडतात त्याच्यामध्ये असलेल्या लोहखनिजावरून म्हणजे खनिजाच्या पर्सेंटेजवरून ते जर आपण बघितले तर एक नंबर येतो तो मॅग्नेटाईटचा. ते अतिशय उच्च दर्जाचं लोहखनिज आहे ज्याचा रंग असतो काळा आणि त्यामध्ये लोहाचं जे प्रमाण आहे ते जवळपास 72% इतकं असतं आणि ते जे आहे ते अग्निजन्य व रूपांतरित खडकाच्या सान्निध्यात आढळतं. दोन नंबरचा जो आहे तो हेमेटाईट तेही चांगल्या प्रतीचं खनिज असून त्याचा रंग लालसर काळा असतो आणि त्यामध्ये लोहाचं प्रमाण असं 70% आहे आणि तो सापडतो अग्निजन्य आणि स्थरित खडकाच्या खडकामध्ये आढळतो. तीन नंबरचं जे आहे ते लिमोनाईट मध्यम दर्जाचं खनिज आहे, त्याच्यामध्ये लोहाचं जे प्रमाण आहे ते 60% आढळतं आणि ते आढळतो फक्त स्थरित खडकामध्ये तो आढळतो. बघा, हे वरचे जे दोन आहेत ते अग्निजन्य आणि रूपांतरित
अग्निजन्य आणि स्तरित, आणि हे जो आहे लिमोनाइट ते स्तरित खडकामध्ये आढळतात. सिडेराइट जर बघितलं आपण ते अतिशय कमी दर्जाचं लोह खनिज आहे. त्याचा रंग असतो पिवळट पिंगट पिवळा रंगाचं ते असतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 45 ते 50 म्हणजे आपण 48% जे लोह आहे ते त्या सिडेराइटमध्ये सापडतं आणि तेही जे आहे स्तरित खडकामध्येच आढळून येतात. महाराष्ट्रातल्या जर आपण प्रमुख खाणी बघितल्या तर त्या आहेत चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग. आता हा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर हा जो पट्टा आहे तो आपला जो आपला दख्खनचं जे पठार आहे महाराष्ट्रामध्ये त्यातला जो एरिया आहे तो त्याचा त्याच्या थोडासा बाहेर येतो तो एरिया पट्टा. आणि आपलं जे हे सिंधुदुर्ग आहे तेही थोडंसं बाहेर येतं म्हणजे पूर्व विदर्भ आणि कोकण पट्ट्यामध्ये लोह खनिजाच्या प्रमुख खाणी आहेत. आपण हे जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर बघा नागाचे सिंग आयर्न मॅनकडे येतात. आयर्न म्हणजे काय तर आपलं आयर्न ओर म्हणजे लोह खनिज आणि ना म्हणजे नागपूर, ग म्हणजे गोंदिया, चे म्हणजे चंद्रपूर, सी म्हणजे सिंधुदुर्ग आणि ग म्हणजे गडचिरोली. असं जर आपण ऑडिओ व्हिज्युअल लक्षात ठेवलं बघा इथं नागाचे सिंग असल्या नागा पण दाखवलेला आहे इथं आणि आयर्न मॅनची इथं एक फोटो घेतलेला आहे आपण. तर आपण जर असं लक्षात ठेवलं नागाचे सिंग आयर्न मॅनकडे आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचे जिल्हे आहेत आयर्न ओर उत्पादनाचे तर ते आपल्या लवकर लक्षात राहते. ह्याच्या आम्ही निमोनिक्स किंवा ह्याच्या ट्रिक्स आहेत तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमधून ज्या ट्रिक्स घेत असाल तर ते एका आपल्या वहीवर किंवा आपल्या नोट्सच्या पेजवर जर आपण नोट डाऊन करून घेतल्या तर ते वारंवार वाचून वाचून त्या पाठवून जातील. आता आपण बघूयात की नकाशामध्ये कुठे कुठे बघा इथं सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्गाचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये लोह खनिजाचे साठे आणि सिंधुदुर्गामध्येच कुठलं बंदर आहे मग असे सांगितलं तुम्हाला तर रेडी जे बंदर आहे ते एक लोह एक्सपोर्टसाठी महत्त्वाचं आहे. इकडं जर बघितलं आपण तर नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो पूर्व विदर्भातला पट्टा आहे सगळा तर तो फेमस आहे सर्वच प्रकारच्या खनिजांसाठी आणि त्यातल्या त्यात लोह खनिजासाठी जास्त फेमस आहे. पुढचं जर खनिज आपण घेतलं कायनाइट. कायनाइटच्या भारतातील एकूण जे उत्पादन होतं त्यापैकी 15% उत्पादन एका एकट्या महाराष्ट्रामध्ये होतं आणि महाराष्ट्रामध्ये अंदाजित 3.20 दशलक्ष टनाचे साठे आढळतात. प्रमुख ज्या जर खाणी जर आपण बघितल्या तर दोनच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कायनाइटच्या खाणी आहेत. एक म्हणजे भंडारा आणि दुसरी म्हणजे गोंदिया. तर भंडाऱ्यामध्ये साकोली, पोहरा, दहेगाव, पिंपळगाव, दुधला आणि पारडी हे जे हा जो एरिया आहे तालुक्यांचा म्हणा तालुके नाही म्हणता येणार पण तो जो एरिया आहे त्यामध्ये कायनाइटच्या प्रमुख खाणी सापडतात. बघा कायनाइट जर बघितलं भंडारा तुम्हाला नकाशा यासाठी पण दाखवतो की बऱ्याचदा आयोगाने किंवा बाकीच्या जे आपले स्पर्धा परीक्षेचे पेपर झालेले आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचे फक्त नकाशे देऊन त्या तो जिल्हा ओळखा असं त्यांनी विचारलं आहे. तर महाराष्ट्राचा जो नकाशा आहे तर त्यातले जिल्ह्यांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे नकाशे किंवा त्या जिल्ह्यांचे भोवती कोणते कोणते किंवा किती जिल्हे आहेत हे जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तो एक किंवा ते दोन मार्क ते आपले जाणार नाही आहेत. पुढचं बघितलं आपण उपयोग काय आहेत कायनाइटचे तर कायनाइटचा उपयोग आहे हिरांना पैलू पाडण्याच्या उपयोगात त्याचा उपयोग होतो. तसेच काच सामान, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग आणि विजेची जी उपकरणे तर त्यामध्ये कायनाइटचा उपयोग होतो. तर आज आपण दोन महत्त्वाचे खनिजं घेतलेले आहेत महाराष्ट्रातले. याही अगोदर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये 2 आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये 3 असे 4 ते 5 आपण खनिजं कम्प्लीट केलेले आहेत. माग ज्यांनी हा व्हिडिओ जे पहिल्यांदाच बघताय त्यांनी मागचेही 2 व्हिडिओ बघून घ्या कारण त्यामध्ये आपण महत्त्वाची माहिती दिली आहे महाराष्ट्रातील खनिजाच्या संदर्भात. यामध्ये जर ह्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्याही कुठल्या तुम्ही बघितलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही करेक्शन आढळत असतील किंवा तुमची काही अजून रिक्वायरमेंट असेल दुसऱ्या गोष्टींची अभ्यासासंदर्भातल्या तर ती तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आम्ही त्याची नक्कीच दखल घेऊ. धन्यवाद.